जय महाराष्ट्र। मी अनिकेत पेंडसे। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा। सुरुवात करूयात महावेगवान घडामोडींना। नवी मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर जिलेटिनच्या कांड्या सापडल्या आहेत, त्यामुळे मोठा घातपात घडवण्याचा कट शिजत असल्याची भीती वर्तवली जाते आहे। तळोजा ते नावडे रोड स्टेशन दरम्यान रेल्वे रुळात जिलेटिनचा 4 कांड्या आढळल्या। तळोजा पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे। 2 दिवसात रेल्वे ट्रॅकवर अपघाती वस्तू ठेवण्याची ही 4थी घटना आहे। राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी राज्यात मध्यावधी निवडणुकांचे संकेत दिले। सध्या शिवसेना आणि भाजपमधील वाद पाहता शिवसेनेनं पाठिंबा काढल्यास भाजपाविरोधात 150 आमदार जातील असा धक्कादायक खुलासा केलाय। शिवसेनेनं पाठिंबा काढल्यानंतर राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप आणि डावे भाजपाविरोधात असतील असं वक्तव्य अजित पवारांनी केलंय। भाजपाविरोधातील आमदारांची संख्या 150 तर भाजपाची संख्या केवळ 138 असेल असं त्यांनी सांगितलंय। माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधत भाजपनं दलालांना आणि गुंडांना जवळ केल्याचा आरोप केलाय। तसंच ज्यांची जनमानसात चांगली प्रतिमा नाही, ज्यांची किंमत नाही, ते राजकारणाचे निर्णय घेऊ लागल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। केवळ एवढंच नव्हे तर उत्तर प्रदेश निवडणुकीच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देणारं भाजप सरकार महाराष्ट्रात सत्तेत असूनही शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष का करतं असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार राहुल शेवाळे हे राजकारणामागे अर्थकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे। तसंच कोर्टानं आदेश दिल्यानंतरही देवनार डम्पिंग ग्राउंड बंद करण्याबाबत शिवसेनेनं काय पावलं उचलली असा सवाल उपस्थित केला आहे। माझ्या घरातील सर्व व्यवहार ते सांगतील त्या सीएला दाखवण्यास मी तयार आहे। तर उद्धव ठाकरे आणि शेवाळेंनी सुद्धा चौकशी करून त्याचा रिपोर्ट जनतेसमोर ठेवावं असं प्रति आवाहन सोमय्यांनी दिलंय। युती तुटल्यानंतर शिवसेना भाजप एकमेकांना डिवचण्याची एकही संधी सोडत नाही आहेत। कधी पारदर्शकतेच्या मुद्द्यावरून तर कधी डम्पिंग ग्राउंडवरून, पण आता पोस्टबाजीतूनही एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा आहे, ही सभा सामना म्हणजे शिवसेनेचं मुखपत्र असणाऱ्या सामनाच्या ऑफिसजवळ होणार आहे। त्याच सभेतनं सामनाला डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। निवडणुकीनंतरही भाजपशी कोणताही समझोता होणार नसल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरेंनी युतीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली। शिवसेना भाजपतली कटुता वाढली असून सरकारचा पाठिंबा कधीही काढला जाऊ शकतो असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलंय। निवडणुकीनंतर मित्रपक्ष आणि अपक्षांच्या मदतीनं सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न शिवसेना करणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यामुळे भविष्यात तिसऱ्या आघाडीचा पर्याय खुला असल्याचे संकेत मिळत आहेत। शिवसेनेच्या सर्व मंत्र्यांचा राजीनामा खिशातच असतो, फक्त पक्षप्रमुखांचा आदेश हवा असं वक्तव्य दिवाकर रावतेंनी केलंय। हे बोलताना त्यांनी राजीनाम्याचं पत्र देखील दाखवलं। काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमचे मंत्री राजीनामा खिशात घेऊन फिरतात असं वक्तव्य केलं होतं। यावरून आता रावतेंनी हे वक्तव्य करत खिशातला राजीनामाच काढून दाखवला। शिवसेना मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या धमकीच्या सुद्धा नारायण राणेंनी आपल्या स्टाईलमध्ये समाचार घेतला। खिशातला राजीनामा हातात कधी येईल, तो राजीनामा मुख्यमंत्र्यांकडून राज्यपालाकडे कधी जाईल, ही सर्व शिवसेनेची नाटकं आहेत असा टोला त्यांनी लगावला। तसंच बाळासाहेब जे बोलायचे ते करायचे, तुम्ही काहीच केलं नाही, नुसती टक्केवारी केली अशी जोरदार टीका देखील राणेंनी केली। मुंबईतल्या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात उद्या मुख्यमंत्र्यांच्या 2 सभा होणार आहेत। गिरगाव आणि प्रभादेवीमध्ये मुख्यमंत्री सभा घेणार आहेत। गिरगावातील मेट्रो प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्र्यांची तोफ कडाडणार आहे। सरकारचा पाठिंबा काढण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी स्पष्ट केलंय। तर निवडणुकीमुळे हा धुराळा उडाल्याचं सदाभाऊ खोत यांनी म्हटलंय। सरकारला सध्या तरी कोणताही धोका नसल्याचं शेट्टी आणि खोत यांनी स्पष्ट केलंय। महिलेला अश्लील मेसेज पाठवण्याच्या आरोपाखाली मनसे नगरसेवक सुधीर जाधवला अटक करण्यात आली। दादर पोलिसांनी ही कारवाई केली आहे। काही दिवसांपूर्वी पत्नीचा प्रचार करण्यासाठी सुधीर जाधव तक्रारदार महिलेच्या घरी गेला होता। त्यानंतर जाधवनं अश्लील मेसेज पाठवल्याचा आरोप तक्रारदार महिलेनं केला आहे। त्यानंतर महिलेच्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी सुधीर जाधवला अटक केली। निवडणुकीत जागा वाटपावरून सेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांविरोधात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडतायत। उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या एका निवडणुकीसाठी सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतलाय, पण उद्धव ठाकरे राज्याच्या अहिताचा असा निर्णय घेणार नाहीत असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलाय। उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार पक्षविरोधी कारवाई करणाऱ्या 26 शिवसैनिकांची शिवसेनेतनं हकालपट्टी करण्यात आली आहे। आगामी निवडणुकीत बंडखोरी करणाऱ्या आजी माजी पदाधिकाऱ्यांना शिवसेनेतनं बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे। यामध्ये प्रभादेवीतनं अपक्ष लढणारे महेश सावंत, घाटकोपरचे माजी विभाग प्रमुख सुधीर मोरे, दशरथ शिर्के आणि माजी नगरसेविका शुभांगी शिर्के यांचा समावेश आहे।
मराठी चित्रपट अभिनेता सुशांत शेलार यानं शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सुशांत शेलार यांनी शिवसेनेत पक्षप्रवेश केलाय. याप्रसंगी खासदार संजय राऊत आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. सुशांत शेलार या अगोदर स्वाभिमानी चित्रपट संघटनेचे अध्यक्ष होते. मुंबईतही आता प्रचाराच्या मैदानात नारायण राणेंची तोफ धडाडणार आहे. पक्षश्रेष्ठींना त्यांचं मन वळवण्यात यश आलंय. राणे प्रचार करणार असल्याचं अहमद पटेल यांनी सांगितलंय. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार करण्यासाठी संजय निरुपम एकटे समर्थ असल्याचं म्हणत राणेंनी मुंबईत प्रचार न करण्याचे संकेत दिले होते. मात्र कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच राज्यासह मुंबईतही नारायण राणे प्रचारसभा घेणार आहेत. पुण्यातील निवडणूक अधिकाऱ्यांवर भाजप नेते दबाव टाकत असल्याचा आरोप काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवेंनी केलाय. यासंदर्भात काँग्रेसनं पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना पत्र लिहिलंय. पुण्यातील निवडणूक निष्पक्ष व्हावी अशी मागणी पोलीस आयुक्तांकडे करण्यात आली. नगरसेवक सापडले अशा पुण्यातील पाट्या सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. निवडणुकीच्या धामधुमीत या पाट्यांच्या माध्यमातून नगरसेवकांना चिमटे काढण्यात आलेत. निवडून आल्यावर 5 वर्ष प्रभागात फिरकतही नसलेल्या नगरसेवकांसाठी या पाट्या असल्याचं पुणेकर सांगतायत. जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी नगर जिल्ह्यात धनंजय मुंडे यांच्या मॅरेथॉन सभा झाल्या. यावेळी मुंडेंनी शिवसेना भाजप आणि काँग्रेसचा चांगला समाचार घेतलाय. शिवसेनेनं सत्तेतनं बाहेर पडून दाखवावं तर काँग्रेस स्थानिक पातळीबरोबरच मुंबईतही भाजपासोबत छुपी युती करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. नागपूरमधील 2 विद्यमान आमदारांच्या पत्नी निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्यात. भाजपचे परिणय फुके यांच्या पत्नी परिमिता फुके तर राष्ट्रवादीच्या प्रकाश गजभेयींची पत्नी सुजाता गजभिये या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या दोन्ही आमदार पत्नींची एकमेकांच्या विरोधात लढत होत नसली तरी दोन्ही आमदारांची प्रभाग 13 प्रतिष्ठापणाला लागली. गडचिरोली निवडणूक बंदोबस्तासाठी जाण्यास नकार देणं दोघा अधिकाऱ्यांना चांगलंच महागात पडलंय. ड्युटीला नकार देणाऱ्या राज्य राखीव दलाच्या 2 सहाय्यक फौजदारांना अटक करण्यात आली आहे. मोहनचंद पांडे आणि ओमप्रकाश लांजेवार अशी अटक झालेल्या सहाय्यक फौजदारांची नावं आहेत. दोघंही SRPFच्या ग्रुप 4 कर्मचारी आहेत. नकार दिल्यानं SRPF कायद्याच्या कलम 147 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. चंद्रपुरातील राजुरा तालुक्यात अधिकतर जमिनी कोळसा खाणीनं अधिग्रहित केल्यात. त्याबदल्यात मोबदला आणि नोकरी द्यावी यासाठी पत्रव्यवहार बैठकी सुरू आहेत. मात्र तसं काही होत नसल्यानं आपल्या हक्काच्या मागण्यांसाठी तिथल्या प्रकल्पग्रस्तांनी आमरण उपोषण केलंय. गेल्या 6 दिवसांपासून हे उपोषण सुरू आहे. स्लिप ऑफ टंगमुळे भाजप नेत्यांची फजिती होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी अहमदनगरच्या सभेत बोलताना मनमोहन सिंग यांचा उल्लेख करण्याऐवजी पंतप्रधान मोदींचा उल्लेख केला आणि त्यांचं हसं झालंय. तर दुसरीकडे गिरीश बापट यांनीही बोलताना तारे तोडलेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या काळात 65,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं आणि पाण्याअभावी अनेक जनावरं मेल्याची कबुलीही बापटांनी दिली. मुंबईत भाजप आणि रिपाई आठवले गटाची युती असताना नागपुरात मात्र या 2 पक्षात बिनसलंय. भाजपनं प्रचारात आठवले यांचा फोटो किंवा पक्षाचा झेंडा वापरल्यास निवडणूक आयोगाकडे तक्रार करू असा इशारा आठवले गटाकडनं देण्यात आलाय. ठाण्यातला कुख्यात गुंड मयूर शिंदेनं भाजपमध्ये प्रवेश केलाय. आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत त्यानं भाजपमध्ये प्रवेश केलाय. मयूर ठाण्यातल्या सावरकर नगरमध्ये वास्तव्याला आहे. भांडूप आणि सभोवतालच्या परिसरात त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, दंगल तसंच पोलिसांना मारहाणीचा प्रयत्न असे जवळपास 12 गंभीर गुन्हे दाखल झाले. नागपूर महानगरपालिकेचा रणसंग्राम सजलेला आहे. नागपुरातील एका डॉक्टरनं मतदान करणाऱ्या रुग्णाला चक्क 25% सूट देण्याचा निर्णय घेतलाय. महानगरपालिकेच्या निवडणुकीत लोकांनी मोठा सहभाग घ्यावा आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी अशी जागृतीच त्यांनी निर्माण करायला सुरुवात केली आहे. त्यांनी स्वतःच्या रुग्णालयात मतदान करणाऱ्याला 25% सूट मिळावी असं आवाहन केलंय. सोन्याच्या ताटात जेवण करणाऱ्यांना शेतकऱ्यांचं दुःख काय करणार असा सवाल करत रावसाहेब दानवेंनी काँग्रेसला टोला लगावलाय. केवळ भाषण करण्यापुरतेच काँग्रेसला शेतकरी दिसतात. भाषण संपलं की हेच काँग्रेसचे नेते सोन्याच्या ताटात जेवतात. त्यामुळे सोन्याच्या ताटात जेवणाऱ्यांना शेतकऱ्यांचं दुःख कळणार नाही असा खोचक टोला दानवेंनी लगावलाय. मेट्रो 3 मुद्द्यावरून शिवसेना भाजप आमनेसामने असतानाच आता कोर्टानं झाडं तोडण्यावरून राज्य सरकारला फटकारलंय. दरम्यान पुढच्या आदेशापर्यंत झाडं तोडू नका असे आदेश कोर्टानं दिलेत. यासंदर्भात कफ परेड आणि सेव्ह आरेच्या सदस्यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती. झाडं कशी वाचवता येतील यासाठी एक समिती स्थापन करून चर्चा करा असे आदेशही कोर्टानं दिलेत. मेट्रोसाठी 5,000 झाडांची कत्तल होणार आहे. औरंगाबाद प्राप्तिकर विभागानं गेल्या 5 महिन्यात मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यातनं सुमारे 500 कोटी रुपयांचा काळा पैसा जप्त केला. या शोध मोहिमेत एकट्या जालना शहरातनं 210 तर औरंगाबादमधनं 70 कोटी रुपये काळा पैसा सरकारी तिजोरीत जमा झालाय. नोटाबंदी झाल्यानंतर मराठवाड्यातील 1 लाख लोक प्राप्तिकर विभागाच्या रडारवर होते.
औरंगाबादकरांना आता पाणी टंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, कारण पाणी पुरवठा योजनेचं थकीत बिल 24 तासात भरा नाही तर वीज पुरवठा बंद करू अशी नोटीसच महावितरणनं औरंगाबाद महापालिकेला दिली आहे। औरंगाबाद महापालिकेनं वीज बिलाचे थकीत 32 कोटी रुपये भरलेले नाहीत। गेल्या 15 दिवसांपासून औरंगाबाद महापालिका आणि महावितरणमध्ये जोरदार वाद सुरू झालाय। याआधी महावितरणनं पथदिव्यांचं थकीत 40 हजारांचं बिल न भरल्यानं पथदिव्यांची लाईट तोडलेली होती। राज्यभरात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते, त्यामुळेच राज्यभरात शिवजयंती 19 फेब्रुवारीला साजरी करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चानं घेतला आहे। औरंगाबादमधल्या मराठा क्रांती मोर्चाच्या मुख्य कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे। राज्यभरातील प्रत्येक तालुक्यात, जिल्ह्यात तसंच गावागावात ही जयंती शिवमहाजयंती म्हणून साजरा करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। शिर्डीतल्या साईंच्या चरणी भक्त कोट्यवधींचं दान अर्पण करतात, यात देश विदेशातल्या भाविकांचाही समावेश आहे। इटलीच्या साई भक्त साई दुर्गा यांनी साईंना 29 लाखांचा मुकुट दान केलाय। या सोन्याच्या मुकुटाचं वजन 855 ग्रॅम इतकं आहे। महापालिकेच्या दुर्लक्षामुळे मुंबईत शाळकरी मुलगी जखमी झाली आहे। दादरच्या टिळक पुलावर असलेला बस स्टॉप खोदकामामुळे अचानक कोसळला, यात बालमोहन शाळेच्या साक्षी कंजवे या मुलीला दुखापत झाली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून इथे फुटपाथ खोदण्याचं काम सुरू आहे, महापालिकेच्या दुर्लक्षामुळेच ही घटना घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। रिलायन्स पॉवर कंपनीनं अचानक कामावर न कमी केल्यानं एका कामगारानं आत्महत्या केली। नागपूरमध्ये ही घटना घडली आहे। नागपूरच्या बुटीबौरी औद्योगिक वसाहतीतील रिलायन्स पॉवर या कंपनीनं 320 कामगारांना कामावरनं काढून टाकलं आणि त्यांच्या जागी चेन्नईतनं आणलेल्या कामगारांची भरती केली, त्यामुळे पीडित कामगारांसह परिसरातील कामगार संघटनांनी आंदोलन पुकारलं आहे। 26 जानेवारीपासून कामावरनं कमी केल्यानं वैफल्यग्रस्त सुशील खाडे या कामगारानं आत्महत्या केली आहे। नोकरी गेल्यानं परिसरातील काही कामगारांचं लग्नही मोडलं आहे। वसईच्या युनिक इंडस्ट्रीमधील कारखान्यात काम करणाऱ्या दोघांनी त्याच कंपनीमध्ये चोरी केल्याचा प्रकार समोर आलाय। सीसीटीव्ही फुटेजमधनं चोरीचा प्रकार समोर आलाय। या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे दोघेजण मालाच्या गोण्या घेऊन जात असताना पाहायला मिळत आहेत। यासंदर्भात कंपनीचे मालक राकेश खंडेलवाल यांनी माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार केली, दोघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली। भिवंडी शहरात बुधवारी रात्री मारहाणीच्या घटनेत एका एसटी चालकाचा मृत्यू झालाय। प्रभाकर गायकवाड असं या मृत एसटी चालकाचं नाव आहे, त्याला स्थानिक रिक्षाचालकांनी मारहाण केली होती। प्रभाकर गायकवाड हे एसटी घेऊन डेपोत जात असताना डेपोच्या गेटवर एक रिक्षा उभी होती, त्यावेळी गायकवाड यांनी रिक्षाचालकाला बाजूला हटायला सांगितलं, त्याच्यावरनं त्यांच्यात हाणामारी झाली। अकोला सिकंदराबाद रेल्वे मार्गावर मोठी दुर्घटना टळली आहे। बार्शी टाकळी तालुक्यातील अंकडवाडी लोहगड दरम्यान रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीनं मोठा दगड टाकला, बुधवारी संध्याकाळची ही घटना आहे। या प्रकरणी बार्शी टाकळी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान घातपाताचा प्रयत्न होता का याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे। अकोल्यात कुरिअर सर्व्हिसनं पाठवलेल्या तब्बल 16 लाखांच्या सोन्यावर दरोडा पडलाय। प्रशांत आंगडिया कुरिअर सर्व्हिसच्या नावानं मुंबईवरनं हे सोनं रेल्वेनं अकोल्यात आलं। कुरिअर घेऊन जाणाऱ्या कुरिअर कंपनीचा मालक आणि नोकराला 4 अज्ञात दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवत ही लूटमार केली। रेल्वे स्थानक चौकातील 6 रुग्णालयासमोर ही घटना घडली आहे। सोलापुरात दारूच्या नशेत एकानं कुटुंब संपवलंय। बार्शी तालुक्यात कोरफळ गावातील अनिरुद्ध बर्डे यांनी आई पत्नी आणि मुलीवर वार केलेत। यात अनिरुद्धची आई पत्नी आणि एक मुलगा जागीच ठार झालाय तर 2 मुलं जखमी झालेत। बुधवारच्या रात्रीची ही घटना आहे। दादर टिळक पुलावर असलेला बेस्टचा बस स्टॉप आज सकाळी अचानक कोसळलाय। गेल्या अनेक दिवसांपासून फुटपाथ बनवण्याचं काम सुरू होतं, मात्र खोदकाम केल्यामुळे महापालिकेच्या दुर्लक्षामुळे हा प्रकार घडला। यात बालमोहन शाळेच्या साक्षी प्रताप कनवजे या मुलीला दुखापत झाली आहे। राज्य शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12वी बोर्डाच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षांवर असलेलं सावट दूर झालं असलं तरी बुधवारी हॉल तिकिटाचा गोंधळ समोर आला। मुंबईतल्या अनेक विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावरील विषय चुकले असल्यानं विद्यार्थी भुचक्यात पडलेत। कॉलेजांकडनं जी माहिती देण्यात आली त्याच आधारे हॉल तिकीट छापण्यात आलं असल्याचं स्पष्ट करताना बोर्डानं या प्रकरणी कॉलेजांना लक्ष केलं। निवडणुकीच्या कामामुळे 10वी 12वीच्या प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी शिक्षकांकडनं करण्यात आली आहे, मात्र राज्य मंडळानं परीक्षा नियोजित वेळापत्रकाप्रमाणेच होणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। त्याचप्रमाणे परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याच्या अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही मंडळानं विद्यार्थ्यांना केलं आहे। राज्याच्या अर्थसंकल्पीय निधीत 20% कपात करण्यात आली आहे। राज्य शासनाच्या विविध विभागांसाठी दर महिन्याला निधीचं वितरण केलं जातं, मात्र ही वितरण प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतरही बहुतांश विभागांकडनं वर्षभर निधी तसाच साठवून ठेवायचा आणि शेवटच्या 1-2 महिन्यातच खर्च केला जात असल्याचं आढळून आलं आहे। त्यामुळे उर्वरित 3 महिन्यांच्या कालावधीसाठी सर्वच विभागांच्या निधीत 10 ते 20% कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला।
महापालिका निवडणुकांच्या रणधुमाईला सुरुवात झाली असून इतर अन्य वस्तूंप्रमाणे प्रचार साहित्याची ऑनलाईन विक्री केली जाते. नोटाबंदीच्या काळात सोसावा लागल्यानं अनेक दुकानात तुलनेनं फार कमी साहित्य उपलब्ध झालंय. याचाच फायदा घेत वस्तू खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या अमेझॉन या ऑनलाईन संकेतस्थळावर राजकीय पक्षांचं प्रचार साहित्य उपलब्ध झालंय. त्यात झेंडे, टोप्या, जॅकेट, फटाके, पक्षांच्या रंगाचे कपडे इत्यादी साहित्याचा समावेश आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान पेलण्यासाठी प्रचार साहित्यामध्ये राजकीय पक्षांच्या झेंड्यांचा समावेश असलेली बाजीराव पगडी उमेदवार आणि कार्यकर्त्यांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरली आहे. उमेदवारांसह संबंधित प्रभागाच्या प्रचार फेरीमध्ये सहभागी होणाऱ्या पक्षनेत्यांसाठी या पगड्या खरेदी करण्याकडे कल दिसून येतोय. या पगडीची मागणी वाढली आहे. ग्राहकांनी थकवलेलं वीज देयकं आणि वीज चोरी यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या महावितरण कंपनीनं वीज चोरांवर अंकुश ठेवण्यासाठी आता कारवाईचा धडाका लावलाय. महावितरणचं आर्थिक नुकसान होऊ लागलंय. या घटनांना आळा घालण्यासाठी महावितरणाच्या भांडूप विभागातही ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईतील भागात 2015 एकूण 19,760 मीटरची तपासणी केली. त्यातील 1,822 दोषींकडनं 5,77,00,000 रुपयांची वसुली करण्यात आली. मुलायमसिंग यादव आणि अखिलेश यादव यांच्या दरम्यान सायकलसाठी लढाई सुरू आहे. पण उत्तर प्रदेशात मात्र प्रतीक यादवच्या निळ्या रंगाच्या लॅम्बोर्गिनीची चर्चा सुद्धा तितक्याच वेगानं सुरू आहे. गेल्या काही दिवसात प्रतीक यादवचा निळी लॅम्बोर्गिनी चालवत असल्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डॉक्टर मनमोहन सिंग यांच्यावर केलेली टिप्पणी ही संसद आणि देशाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासणारी आहे अशी टीका काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी केली आहे. तसंच मोदी स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजतात. संसदेत जो काही प्रकार घडला तो निराशाजनक आणि खरं बोलल्यास झाल्यास लज्जास्पद होता अशा शब्दात राहुल गांधींनी मोदींवर हल्लाबोल केला. तैवानी स्मार्टफोन कंपनी आसूसनं आपला नवा स्मार्टफोन झेनफोन 3S मॅक्स लाँच केला. या फोनची किंमत 14,999 इतकी आहे. याची विक्री ऑनलाईन स्टोअर आणि ऑफलाईन स्टोअरवर केली जाणार आहे. तसंच या स्मार्टफोनमध्ये रेअर कॅमेरा 13 मेगापिक्सेल असून याचा फ्रंट कॅमेरा 8 मेगापिक्सेल आहे. शाओमीनं रेडमी नोट 4X स्मार्टफोन अखेर लॉन्च केला आहे. शाओमीचा हा स्मार्टफोन सध्या चीनमध्ये लॉन्च करण्यात आला असून याची किंमत मात्र अजूनही जाहीर करण्यात आलेली नाही आहे. येत्या 14 फेब्रुवारीपासून या स्मार्टफोनची विक्री सुरू करण्यात येणार आहे. पद्मश्री पुरस्कार मिळतो याचा आनंद तर आहेच, आता नोकरीही मिळाली पाहिजे अशी अपेक्षा आहे असं भारतीय अंध क्रिकेट टीमचे माजी कप्तान शेखर नाईक यांनी व्यक्त केलं आहे. नाईक यांना भारतीय टीमचा कप्तान विराट कोहलीसोबत पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. नोकरी मिळाली तर मी अंध क्रिकेटसाठी काहीतरी करू शकेन असं ते म्हणाले. महाफास्टमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. ताज्या अपडेट्ससाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.